नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दिवाळीच्या निमित्तानं आपण सर्वजण आपल्या घरी लक्ष्मीपूजन करत असतो, परंतु डॉक्टर रमेश आंबाडकर राहणार बोर्डी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, यांनी त्यांच्या घरी केलेलं लक्ष्मीपूजन हे कशा पद्धतीने वेगळं आहे याविषयी आपण माहिती त्यांच्या मुलाकडनं घेतो आहे. आणि त्यांच्या मुलांनी जो त्यांचा संदर्भातला व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपण पाहतो आहे. डॉक्टर आंबाडकर यांचे लक्ष्मीपूजनाच्या संदर्भातले विचारसुद्धा आपण या निमित्ताने ऐकूया. तर चला आपण आता प्रत्यक्ष पवन आंबाडकर यांच्याशी बोलू आणि त्यांच्यासह डॉक्टर आंबाडकर यांचे जे मत आहे किंवा वेगळं पण जे आहे लक्ष्मीपूजनाचं ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. याही वर्षी आमच्या वडिलांनी डॉक्टर आंबाडकर यांनी घरच्याच लक्ष्मीचे पूजन केले, त्याबद्दल ते काय बोलतात ते तुम्ही पुढे ऐका. संत कबीराला वंदन करतो, निर्जीव लक्ष्मी पूजल्यापेक्षा जिवंत लक्ष्मीचे पूजन करा. भ्रष्टाचाराने मिळविलेल्या पैशाचे पूजन केल्यापेक्षा कष्टाने मिळविलेल्या पैशाचे पूजन करा. गाडगेबाबांचा 10 सूत्री कार्यक्रमाचा उपयोग करा, म्हणजे शिक्षण घेऊन दिवाळी होईल. इतकंच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा अंधश्रद्धेला कलाटणी देतात व म्हणतात, शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी. बापहो, मातीची सोन्याची लक्ष्मी आपल्याला 2 पोळ्या टाकून देते का? आंघोळीला पाणी गरम करून देते का? आपलं डोकं दुखलं तर डोक्याला झेंडूबाम लावून देते का? नाही ना, मग दारू पिऊन आल्यावर बेवळे हो तिला 2 लाथा मारता. म्हणून मी जिवंत लक्ष्मीचे पूजन करणे म्हणजे मुलांच्या आईचे पूजन, सुनांचे पूजन, इतकंच नाही तर नातीचंही पूजन, हेच खरे लक्ष्मीपूजन आहे. तुम्हीही असेच करा. डॉक्टर रमेश आंबाडकर, मुक्काम पोस्ट बोर्डी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. धन्यवाद. जय गुरु.